कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घराला काळ फासण्यात आलं आणि हा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचं समजतंय कारण ठरली कर्जत बाजार समितीची निवडणूक जिथे पवार घराण्यातल्या आमदाराला सलग दुसरा मोठा धक्का बसलाय नेमकं काय घडलं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी सकाळचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे बेल मात्र विसरू नका तर कर्जत जामखेड विधानसभा पवार पवार आमदार रोहित यांचा नुकताच इथे कर्जत बाजार समितीची सभापती आणि उपसभापती पदीची निवडणूक पार पडली यावेळी रोहित पवार आणि राम शिंदे यांच्या पॅनेलला नऊ नऊ जागा मिळाल्या होत्या पण या दरम्यान राष्ट्रवादीचे एक मत बाद झालं आणि एक मत फुटल्याची चर्चा आहे त्यामुळे आमदार राम शिंदे यांच्या पॅनेलच्या उमेदवारांना फायदा झाला या सगळ्या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी थेट जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घराला काळं फासलं आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली फाळके यांच्या घराच्या भिंतीवर गद्दार असं लिहित तीव्र निषेध व्यक्त केला दरम्यान नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला हा सलग दुसरा धक्का मानला जातोय कारण याआधी जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांना पुरेसे संख्याबळ पाठीशी असतानाही पराभव झाला होता त्याही वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या गटातील दोन मतं फुटल्यानं ही मतं राष्ट्रवादीच्या सदस्यांची असल्याची मोठी चर्चा झाली त्यानंतर कपिल पाटील आणि घुले कार्यकर्त्यांनी याबाबत थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती या संदर्भात स्वतः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नगर मध्ये आल्यानंतर जाहीर नाराजी व्यक्त करत संबंधितांना आपल्या पद्धतीने कडक शब्दात इशारा दिला होता त्यानंतर आता कर्जत बाजार समितीमध्येही राष्ट्रवादीचे एक एकमूत फुटल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाल्याचं था समोर आलं मात्र आमदार असलेल्या रोहित पवारांना आगामी निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जातोय तरी या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा साध्या अपडेटसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका